किचन मध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। आज मी अशी एक भन्नाट रेसिपी दाखवणार आहे, अगदी सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे, बेबी कॉर्न मंचुरियन। खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे। तर अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी अनिकाज किचनला सबस्क्राइब करा। स्वादिष्ट असे हे बेबी कॉर्न मंचुरियन तुम्ही पाहू शकता, खूप छान टेस्टी होता। ते बेबी कॉर्न स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याचे वरचे असे थोडेसे काढून घ्यायचं आणि ह्याला असं मधून कट करायचं आहे आणि ह्याला ह्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे। असे आपण सर्व बेबी कॉर्न कट करून घेऊ। असे सगळे बेबी कॉर्न कट केले आहे। गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे, पाण्याला उकळी आली आहे आणि हे आपण बेबी कॉर्न जे कट करून घेतले होते ते ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। नंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा मीठ घेतलं आहे, मीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि ह्याला झाकण लावून मीडियम गॅसवर एक 3 ते 4 मिनटं शिजून घ्यायचे आहे। आता 4 मिनटं झाले आहे, हे छान शिजले आहे। तर आपण ह्याला गॅस बंद करून टाकू आणि ह्याला काढून घ्यायचं आहे। गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। नंतर ह्या तेलावर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरला आहे, तो कांदा घालून घ्यायचा। नंतर ह्याच्यामध्ये एक शिमला मिरची चिरून घेतली आहे मीडियम साईजची, ती घालून घ्यायची आणि ह्याला मीडियम फ्लेमवर एक 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे। आता कांदा भाजून झाला आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं स्प्रिंग ओनियन घालून घेऊ। नंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे, 1 चमचा रेड चिली सॉस घालून घ्यायचा आहे आणि 1.5 चमचा टोमॅटो केचप। हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊ। आणि थोडीशी आपण काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे याच्यामध्ये। नंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, ते 1/2 वाटी आपण पाणी घालून घेऊ। आता ह्याच्यामध्ये आपण जे बेबी कॉर्न उकडून घेतले होते ते बेबी कॉर्न टाकून घ्यायचे आहे। ह्याचे ह्याच्यावर परत थोडीशी एकदा कोथिंबीर आणि स्प्रिंग ओनियन टाकून घेऊ। टेस्टी असे बेबी कॉर्न मंचुरियन तुम्ही पाहू शकता, खाण्यासाठी खूपच टेस्टी आहे। तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद, टेक केअर, बाय। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।